नमस्कार गुड आफ्टरनून ज्ञानदीप न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या लोकसत्ता आणि द हिंदू या दोन पेपर न्यूज पेपरमधल्या इम्पॉर्टंट न्यूज आपण डिस्कस करणार आहोत तर सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाकडून एक स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे त्या बाबतीत आलेली ही न्यूज आहे बेरियमयुक्त जे फटाके असतात त्या बेरियमयुक्त फटाक्यांवरती पातळीवरती बंदी घालण्याचं स्पष्टीकरण सुप्रीम कोर्टकडून देण्यात आलेलं आहे दोन हजार मध्ये एक केस तिथे दाखल करण्यात आली होती त्याच्या अंतर्गत सांगण्यात आलं होतं की काही भागामध्ये प्रदूषणकारी हे जे फटाके असतात ज्याच्यामध्ये बेरियम हे कॉम्पोनंट बेरियम हे केमिकल त्याच्यामध्ये असतं तर त्याच्यावरती बंदी घालण्यात यावी या पद्धतीने एक याचिका दाखल करण्यात आली होती दोन हजार अठराला देखील तसा आदेश दिला होता सुप्रीम कोर्टने की असे बेरियमयुक्त फटाक्यांवरती बंदी घालण्यात यावी तर तो तोच आदेश त्याचाच एकदा पुनरुच्चार सुप्रीम कोर्टने केलेला आहे आणि पूर्ण देशभरामध्ये या बेरियमयुक्त फटाक्यांवरती बंदी घालण्यासाठी म्हणून त्यांनी एक स्पष्टीकरण जाहीर केलेलं आहे हा मुद्दा खास चर्चेत आलेला आहे एकतर दोन हजार अठरामध्ये असा आदेश दिलेलाच होता विरुद्ध त्याच्या नंतर आणखी एकदा अशी एक याचिका दाखल करण्यात आली होती आणि दुसरा एक मुद्दा आहे दुसरं एक कारण आहे ते आहे दिल्लीतलं वाढतं प्रदूषण दिल्लीत जे प्रदूषण वाढत चाललेलं आहे त्या प्रदूषणाच्या अनुषंगाने दिल्लीमध्ये फटाक्यांवरती बंदी घालण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती परंतु सुप्रीम कोर्टने सांगितलं की पूर्ण देशभरामध्येच या पद्धतीचे केमिकल असलेले फटाके वाजवण्यावरती ते फोडण्यावरती बंदी घालण्यात यावी आणि राज्य सरकारांनी आपल्या आपल्या पातळीवरती त्या बाबतीत काम करावं असं स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आलेलं आहे इथं जी इमेज दिसत आहे त्याच्यामध्ये ग्रीन कलर दिसत आहे तर बघा बेरियम हे जे केमिकल वापरलं जात असतात फटाक्यांमध्ये त्याच्यापासून ग्रीन कलर तयार होत असतो आपल्याला या फटाक्यांमध्ये वेगवेगळे कलर बघायला मिळतात त्याच्यामध्ये वेगवेगळे केमिकल्स त्याच्या मागे काम करत असतात तर पेरियम मुळे मोठ्या प्रमाणात हवेचं प्रदूषण होत असतं मानवी आरोग्यावरती देखील त्याचे विपरीत परिणाम होत असतात आणखी काही महत्वाचे केमिकल्स आहेत जे फटाक्यांमध्ये वापरले जातात ज्याचा परिणाम मानवी आरोग्यावरती नेमकं काय होतो तो आपण बघूया पार्टिक्युलेट मॅटर्स जे असतात त्या पार्टिक्युलेट मॅटर्सचा परिणाम अस्थमा सारखे रोग होणे कॅन्सर सारखे होणे लंग सारखे लंगचे डिसिजेस होणे लंगचे आजार होणे त्यासोबतच श्वसनाशी संबंधित आजार होणे हार्ट डिसिजेस होणे यासारखे आजार या पार्टिक्युलेट मुळे होऊ शकतात त्यासोबतच सल्फर डायऑक्साईड जो बाहेर फेकला जात असतो या सगळ्या फटाक्यांमधून त्याच्यातून आय बर्निंग असेल हेडेक असेल श्वसनाचे आजार असतील कॅन्सर असेल हार्ट डिसीज असेल यासारखे आरोग्याशी संबंधित समस्या आपल्याला बघायला मिळतात नायट्रस ऑक्साईड जे बाहेर पडत असतं त्याच्यामुळं लंगचे आजार होतात चेस्टचे आजार होतात तो व्हायरल इन्फेक्शन असेल एअरवे रेजिस्टन्स असेल यासारखे विविध मानवी आरोग्यावरती विपरीत परिणाम या सगळ्या फटाक्यांचे आपल्याला बघायला मिळतात त्यासोबतच वेगवेगळे केमिकल्स असतात त्या वेगवेगळ्या केमिकल्सचा वापर केल्यानंतर वेगळा कलर त्या फटाक्यांमध्ये येत असतो तो भाग देखील आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे बेरेमुळं ग्रीन कलर येत असतो तो एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर पर्यावरणाशी संबंधित ही दुसरी एक बातमी आलेली आहे दिल्लीतलंच प्रदूषण त्याच प्रदूषणाला घेऊन सुप्रीम कोर्ट कडून हा मुद्दा देखील उपस्थित करण्यात आलेला आहे प्रदूषणावरून सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकार असेल किंवा आजूबाजूची जी राज्य असतील पंजाब असेल हरियाणा असेल ज्यामध्ये तिथं भात शेती भात शेतीचं कल्टिवेशन त्याचं उत्पादन घेतल्यानंतर जे खुंट राहिलेले असतात शेतामध्ये ते या पद्धतीने पेटवले जात असतात त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात ही सगळं धुरांची लोट दिल्लीच्या दिशेने जातात आणि दिल्लीवरती प्रदूषणाचं सावट सगळं आपल्याला बघायला मिळतं पंजाब आणि हरियाणा जे आजूबाजूची राज्य आहेत दिल्लीच्या त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात ही भात शेती मोठ्या प्रमाणात त्याची लागवड केली जाते आणि त्याच्यानंतर त्याचं उत्पादन घेतल्यानंतर बाकी असलेले खुंट या पद्धतीने जाळली जातात गेल्या काही दिवसांमध्ये याच दरम्यान मोठ्या प्रमाणात हे भात शेतीचं उत्पादन घेतलं जात असतं आणि याच दरम्यान मोठ्या प्रमाणात हे सगळे खुंट शेतातले खुंट जाळण्याचं प्रमाण बघायला मिळतं गेल्या काही दिवसांमध्ये एकदम एकाच दिवसामध्ये तीन हजार साडेतीन हजार एवढे प्रकरण एकाच ठिकाणी एकाच राज्यांमध्ये अशा प्रकारे खुंट जाळण्याचे प्रकरण तीन ते थी साडेतीन हजार बघायला मिळाले होते एवढ्या मोठ्या प्रमाणात जर अशा पद्धतीने ही शेतीचे खुंट जाळण्याचे प्रकार जर होत असतील तर दिल्लीमध्ये निश्चितच प्रदूषणाची सगळी समस्या बघायलाच मिळणार हा एक मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे त्यासोबतच पंजाब राज्याला एक सल्ला देखील देण्यात आलेला आहे पंजाब राज्याने तिथं जे भाताचं पीक एक प्रमुख पीक म्हणून घेतलं जातं त्याच्यावरती काहीतरी पर्याय काढणं गरजेचं आहे असं देखील एक सल्ला देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे दोन गोष्टी होतात एकतर भाताचं पीक जे घेतलं त्याच्यासाठी पाण्याचा मोठा वापर केला जातो पाण्याचा उपसा केला जातो त्यामुळे भूजल पातळी जी आहे ती कमी होत चाललेली आहे त्यासोबतच भात शेती भात शेतीचं लागवड त्याचं उत्पादन घेतल्यानंतर नंतर जे हे खुंट बाकी असतात ते या पद्धतीने पेटवलं जातात त्याच्यामुळे होणारे प्रदूषणाचे विपरीत परिणाम तो दुसरा मुद्दा आहेच त्यासोबतच केंद्र सरकारने या भागामध्ये या शेती मत, भात शेतीला सोडून इतर काही पर्यायी पिकांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे आणि त्यासाठी इतर जे पिक आहेत त्यांना देखील हमी भाव देण्याचा विचार केंद्राने करावा असं देखील सर्वोच्च न्यायालयाने तिथं सुचवलेलं आहे हमी भाव हा मुद्दा चर्चेत असतो कायम एम एस पी ज्याला आपण म्हणतो मिनिमम सपोर्ट प्राइस किंवा किमान आधारभूत किंमत ही काही ठराविक वीक पिकांनाच दिली जात असते भात भात शेती सोडून भाताला एक पर्यायी काही पिकं ज्याच्यामध्ये मिलेट्स असतील भरड धान्य असतील तृण धान्य असतील यासारख्या पिकांना देखील तिथं प्रोत्साहन देणं गरजेचं आहे भाशी वापर तिथं जास्तीत जास्त केला जात आहे त्याच्या अनुषंगाने देण्यात आलेले हे सजेशन महत्वाचे आहेत द हिंदू मध्ये आजच्या सेम न्यूज आलेली आहे पंजाब कॅनॉट गो फ्रॉम ग्रीनरी टू अ डेजर्ट पंजाब हे अन्नधान्याचं कोठार म्हणून आतापर्यंत राहिलेलं आहे ते या पद्धतीने जर काम करत राहिलं या पद्धतीने जर तिथं पीक पद्धत पिकाचा पॅटर्न क्रॉप पॅटर्न जर राहिला तर इथून पुढं ते डेझर्ट बनायला वे वेळ लागणार नाही असं देखील तिथं त्या एक स्टेटमेंट करण्यात आलेलं आहे त्याला रिझन काय आहे ग्रेनरी टू डेझर्ट असं का म्हणलेलं आहे कारण मोठ्या प्रमाणात भाताची शेती भाताची लागवड तिथं केली जाते त्याच्यामुळं पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात केला जातो भूजल पातळी कमी होत आहे आणि प्रदूषण देखील वाढत आहे या सगळ्या गोष्टींचा विपरीत परिणाम म्हणून पुढे जाऊन हे धान्याचं कोठार डेझर्टमध्ये वाळवंटामध्ये बदलू शकतं असा एक महत्वाचा मुद्दा नमूद करण्यात आलेला आहे इथं पण तोच मुद्दा नमूद करण्यात आलेला आहे एम एस पीचा मिनिमम सपोर्ट प्राईस देणं गरजेचं आहे इतर पिकांना जेणेकरून शेतकरी भात शेती सोडून इतर पिकांकडे शिफ्ट होतील इतर पिकांचा वापर इतर पिकांचं उत्पादन घ्यायला सुरुवात करतील त्या अनुषंगाने मिलेट्स तृणधान्य तुर, भरडधान्य या वर्षीच आपल्याला महत्व माहिती दोन हजार तेवीस हे वर्ष इंटरनॅशनल मिलेट्स इयर म्हणून साजरे केलं जात आहे भरड धान्याचं आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून जाहीर केलं जाहीर करण्यात के आलेलं आहे ते साजरं केलं जात आहे त्याच्यामध्ये देखील भारताची भूमिका आहे तर त्या अनुषंगाने भात शेती सोडून इतर काही पिकांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे या एम एस पी अंतर्गत जेणेकरून पाण्याची हो जी पातळी कमी होत चाललेली आहे ती पाण्याची पातळी देखील मेंटेन राहील त्यासोबतच या पद्धतीने जे प्रदूषणाचे सगळे घटना घडत आहेत त्या प्रदूषणाचे देखील प्रदूषणावर नियंत्रण आणण्यामध्ये देखील या गोष्टीचा फायदा होऊ शकतो त्या अनुषंगाने देण्यात आलेलं हे सजेशन खूप महत्वाचं आहे त्यानंतर या सगळ्या गोष्टीतून आपल्यासमोर एक पॉलिटीच्या अनुषंगाने मुद्दा उपस्थित राहतो आतापर्यंत आपण ज्या स्लाइड्स बघितल्या एन्व्हायरमेंटशी रिलेटेड आहेत का तर हो रिलेटेड आहेत परंतु त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला विचार करणं गरजेचं आहे हा मुद्दा पॉलिटीमध्ये आपण कुठं रिलेट करू शकतो तर ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम आणि ज्युडिशियल ओव्हर रिच आपल्याकडे या ज्या संकल्पना असतात न्याय सक्रियता न्यायालयीन सक्रियता तो मुद्दा आपल्याला इथं बघायला मिळत आहे तर हे सगळे जे मुद्दे असतात पर्यावरणाचं प्रदूषण जे होत आहे पर्यावरण प्रदूषणावरती सरकारांनी काहीतरी भूमिका घेणं गरजेचं असतं दिल्ली सरकार असेल पंजाब सरकार असेल केंद्र सरकार असेल या सगळ्या सरकारांनी याच्यावरती भूमिका घेऊन त्यांनी काहीतरी कृती करणं गरजेचं असतं परंतु त्यांच्याकडून तशी कृती होताना दिसत नाहीये त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल होत आहेत आणि सुप्रीम कोर्टाला काहीतरी त्याच्यावरती भूमिका घ्यावी लागत आहे हे एक उदाहरण म्हणून आपण बघू शकतो या ज्युडिशियल ऍक्टिव्हिजमचं न्यायालयीन सक्रियतेचं ज्यावेळी आपल्याकडे असलेलं लेजिस्लेचर आपल्याकडे जे कायदे मंडळ आहे जे एक्झिक्युटिव्ह आहे ते कोणत्याही पद्धतीने जर जर त्यांना करण्यात कामं करत नसतील त्यांची जर कामं जी ठरलेली आहेत जी संविधानात सांगितलेली आहे ती कामं जर ते करत नसतील तर न्यायालयाला एक पाऊल पुढे येऊन त्याच्यामध्ये हस्तक्षेप करावा लागेल आणि त्या ज्या गोष्टीला त्यानंतर जे निर्णय दिले जातात ते सगळे ज्युडिशियल ऍक्टिव्हिजमचे निर्णय म्हणून ओळखले जातात न्यायालयीन सक्रियतेचे निर्णय म्हणून ओळखले जातात राईट्स ऑफ द सिटीजन नागरिकांचे हक्क त्यांचं संरक्षण करण्यासाठी आणि प्रमोशन ऑफ जस्टिस इन द सोसायटी समाजामध्ये न्याय पोहोचवण्यासाठी म्हणून जे निर्णय घेतले जात असतात प्रो ऍक्टिव्ह रोल सक्रियतेने जो निर्णय घेतला जात असतो न्याय न्यायपालिकेकडून त्याला ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम असं म्हणतात ठीक आहे तर पी आय सारखी गोष्ट आपल्याकडं त्याचा वापर केला जातो यासाठी त्यासोबतच आणखी एक संकल्पना त्याच्याबद्दल बोलली जात असते ती आहे ज्युडिशियल ओव्हर रिजची त्यावेळी त्याच्या बाबतीत काय म्हणलं जातं की वेन द ज्युडिशियल ओव्हर स्टेप्स द पॉवर्स स्टे गिव्हन टू इट जे अधिकार आता न्यायपालिकेचं काम काय की न्याय निवाडा देणे त्यांच्याकडे ज्या केसेस असतात त्या हॅन्डल करणे परंतु या बाबतीतले समाजाच्या बाबतीतले जे काही निर्णय आहेत जे सरकारने घेणं गरजेचं आहे ते सरकार घेत नाहीये परंतु न्यायपालिका घेत आहे या पद्धतीने जे पावर्स दिले जातात सुप्रीम देण्यात आलेले आहेत न्यायपालिकेला त्याच्या पुढे जाऊन ज्यावेळी न्यायपालिका काम करते तर त्यावेळी ज्युडिशियल ओव्हर रिच अशी संकल्पना वापरली जाते आत्ताचा हा जो मुद्दा आहे दिवाळीचे जे दिवाळीच्या बाबतीतले जे फटाके फोडण्याचा जो निर्णय आहे त्यासोबतच हायवेच्या आजूबाजूला दारूबंदीचा जो निर्णय घेण्यात आला होता यासारखे निर्णय सगळे ते एक्झाम्पल म्हणून बघितले जातात हे ज्युडिशियल ओव्हर रिच हे काम न्यायपालिकेचं नाहीये हे काम सरकारचं आहे राज्य सरकारचं आहे केंद्र सरकारचं आहे हे काम न्यायपालिकेचं नसताना देखील न्यायपालिका याच्यामध्ये ओव्हर स्टेप करत आहे पुढे येऊन निर्णय देत आहे याला ज्युडिशियल ओव्हर रिच असं म्हणलं जातं ठीक आहे आणि ज्युडिशियल रिव्ह्यू ही संकल्पना तर आपल्याला माहितीच आहे जे कोणते कायदे पास करण्यात आले असतील पारित करण्यात आले असतील ज्या काही घटना दुरुस्ती करण्यात त्या सगळ्यांची कॉन्स्टिट्युशनॅलिटी त्या सगळ्यांची वैधता वैधानिकता तपासणे या गोष्टीला ज्युडिशियल रिव्ह्यू असं म्हणलं जातं ठीक आहे या पॉलिटीच्या दृष्टीने आपल्यासाठी संकल्पना महत्वाच्या आहेत मुद्दा जरी पर्यावरणाशी संबंधित असलं तरी त्याच्यामध्ये न्यायपालिका ज्या पद्धतीने सामील झालेले आहेत ज्या पद्धतीने हस्तक्षेप केलेला आहे त्याच्या दृष्टीने हे तीन मुद्दे आपल्यासाठी महत्वाचे आहेत त्यानंतर ही न्यूज आलेली आहे ती आहे केरळ राज्याच्या एका महत्वाच्या एका महत्वाकांक्षी प्रकल्पाबद्दल त्याचं नाव आहे सिल्वर लाईन प्रोजेक्ट हा सिल्वर लाईन प्रोजेक्ट नेमका काय आहे तो माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे केरळ स्टेटचा इथं मॅप दिसत आहे तर केरळ स्टेटची के जी कोस्टल सगळे सिटीज आहेत किनारी भागामध्ये असलेली सगळी जी महत्वाची शहरं आहेत ती सगळी महत्वाची शहरं या सिल्वर लाईन प्रोजेक्टने जोडली जाणार आहेत सिल्वर लाईन हा सेमी हायस्पीड रेल्वे एक नेटवर्क बांधला जाणार आहे कासरगोड ते तिरुवनंतपुरम या ठिकाणी कासरगोड आहे कासरगोड ते तिरुवनंतपुरम या ठिकाणांना जोडणारा हा जवळपास पाचशे एकोणतीस किलोमीटरचा हा ट्रॅक हा सेमी हाय स्पीड रेल्वेने जोडला जाणार आहे त्याला नाव देण्यात आलेलं आहे सिल्वर सिल्वर लाईन प्रोजेक्ट ठीक आहे जवळपास अकरा जिल्ह्यांमधून हा सगळा प्रोजेक्ट पास होणार आहे दहा महत्वाचे स्टेशन दहा महत्वाच्या मध्ये ते स्टेशन उभारले जाणार आहेत आणि याचा मॅक्सिमम स्पीड दोनशे किलोमीटर प्रति तास एवढं असणार आहे तर सिल्वर लाईन प्रोजेक्ट कोणत्या राज्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे केरळ राज्याचा हा प्रकल्प आहे तो लक्षात ठेवणं आपल्यासाठी गरजेचं आहे त्यानंतर हे आर्टिकल आलेलं आहे माग एन आर नारायण मूर्ती जे इन्फोसिस चे को फाउंडर आहे त्यांनी जे स्टेटमेंट केलेलं होतं की भारतातल्या युवकांनी स्वतःहून समोर येऊन आठवड्याला सत्तर तास पेक्षा जास्त काम करणं गरजेचं आहे तर त्याला घेऊन काही आर्ग्युमेंट याच्यामध्ये करण्यात आलेले आहेत आपल्यासाठी महत्वाच्या गोष्टी याच्यामध्ये आहेत की हे जे स्टेटमेंट करण्यात आलं होतं हे जे विधान करण्यात आलं होतं नारायण मूर्ती यांच्याकडून ते कसं चुकीचं आहे त्या गोष्टी याच्यामध्ये सगळ्यांना नमूद करण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये पहिला मुद्दा हा आहे की यासारख्या कामाची तास वाढवण्यासारख्या गोष्टी केल्यामुळं यासारख्या नवीन तरतुदी केल्यामुळं जर्मनी असेल जपान असेल यासारखे देश पुढे गेलेले आहेत हा जो मुद्दा मांडण्यात आलेला आहे तो कसा चुकीचा आहे त्याच्यावरती पहिल्यांदा इथं आक्षेप घेण्यात आलेला आहे त्यानंतर दुसरा मुद्दा महत्वाचा मांडण्यात आलेला आहे की प्रॉडक्टिव्हिटी वाढवण्याचं उत्पादकता वाढवण्याचं जे काही बर्डन आहे जी काही सगळी जबाबदारी आहे ती सगळी कामगारावरतीच टाकलेल्या टाकण्यात आलेलं आहे परंतु फॅक्टरीचं काय ज्या कंपनीज आहेत त्यांच्याबद्दल काय कंपन्यांनी इनोव्हेशन करणं काहीतरी नवीन उपक्रम आणणं काहीतरी रिसर्च आणि डेव्हलपमेंट करून त्या सगळ्या गोष्टी इनोव्हेशन आणणं त्यांच्या कंपनीमध्ये ते गरजेचं असतं त्याच्यातून उत्पादकता वाढत असते परंतु उत्पादकतेची पूर्णतः जबाबदारी कामगारांवरतीच टाकण्यात आलेली आहे असा एक मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे त्यानंतर तिसरा मुद्दा आहे की सत्तर तास आठवड्याला काम करणं हे जे सजेशन देण्यात आलेलं आहे नारायण मूर्ती यांच्याकडून त्यांच्यामुळं इंटरनॅशनल लेबल स्टँडर्ड्स आणि इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आंतरराष्ट्रीय पातळीवरती काम करणारी आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ही महत्वाची आहे यांच्याकडून जे लिमिट सेट करण्यात आलेले आहे त्याचं लिमिटचं व्हायलेशन होते त्याचं उल्लंघन होते या गोष्टीमुळे हे तीन महत्वाचे मुद्दे याच्यामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत ऍडव्हान्स कंट्रीजचा जसं जर्मनी असेल जपान असेल यासारख्या देशांचा जो उल्लेख केलेला आहे नारायण मूर्ती यांनी त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की गेले कित्येक वर्ष झालं या देशांमध्ये जास्तीत जास्त तास काम केलं जातं तिथल्या लोकांकडून आणि त्यामुळे हे सगळे देश विकसित झालेले आहेत तो मुद्दा खोडून काढण्यासाठी इथं काही आकडेवारी देण्यात आलेल्या आहे यासारख्या ऍडव्हान्स कंट्रीजमध्ये यासारख्या विकसित देशांमध्ये गेल्या दीडशे वर्षांमध्ये जे कामाचे तास आहेत पर आठवड्याचे प्रत्येक आठवड्याचे ते कमी होत गेलेले आहेत जर्मनीमध्ये एकोणसाठ टक्के एवढं प्रमाण राहिलेलं आहे ज्या कशाच्या प्रमाणामध्ये तर अठराशे सत्तरमध्ये मध्ये जे कामाचे तास तिथं भरले जात होते ते अडुसष्ट तास होते आठवड्याला तिथपासून ते अठ्ठावीस तासापर्यंत त्यांनी कामात कामाचा सगळा ताण आणलेला आहे दोन हजार सतरा पर्यंत एकोणसाठ टक्के त्यांनी कामाचे तास कमी केलेले आहेत या सगळ्या गेल्या दीडशे वर्षांमध्ये त्यामुळं नारायण मूर्ती नारायण मूर्ती कशाच्या आधारावरती हे स्टेटमेंट करत आहे तर तो, तो एक मुद्दा इथं नमूद करण्यात आलेला आहे जपानच्या बाबतीत पण तीच गोष्ट आहे ता चव्वेचाळीस तासाचं वर्किंग वीक होता एकोणीसशे मध्ये तो सगळ्यात जास्त होता सगळ्यात जास्त कामाचे तास असलेली ती एक घटना होती ती एक तो एक कालावधी होता परंतु दोन हजार सतराच्या सगळ्या आकडेवारीनुसार तिथं ता पस्तीस तासांपेक्षा कमी दर आठवड्याला काम करून घेतलं जातं ज्यांचं उदाहरण देण्यात आलेलं आहे जर्मनी जपान जिथं सत्तर तासांपेक्षा जास्त काम करण्यात आलं त्याच ठिकाणी या पद्धतीने कमी तासाचे तास कमी तास सगळे भरले जातात कामाचे त्याचा एक मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा आहे इथं त्याच्या आधारे एक निष्कर्ष मांडण्यात आलेला आहे जास्त प्रोडक्टिव्ह इकॉनॉमीज जे असतात म्हणजे जास्त फॉर एक्झाम्पल विकसित जे देश असतात त्या विकसित देशांमध्ये वर्कर्स तिथले जे कामगार असतात ते कमी काम करतात आणि कमी प्रोडक्टिव्ह जे इकॉनॉमी असतात उदाहरणार्थ भारतासारखा विकसनशील देश असेल किंवा आफ्रिकेसारखे गरीब देश असेल या ठिकाणी कामगारांना जास्त तास काम करावं लागतं तिथली उत्पादकता कमी असते ती वाढवण्यासाठी म्हणून कामगारांना जास्त तास काम करावं लागतं हा एक मुद्दा इथं नमूद करण्यात आलेला आहे त्यासोबतच इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आपल्यासाठी महत्वाची आहे ज्यांच्याकडून आंतरराष्ट्रीय पातळीवरती कामगाराशी संबंधित सगळे कामगारांच्या हिताचे निर्णय घेणं आणि ते सगळ्या त्याच्या बाबतीतली चा एक चार्टर बनवण्यात आलेला आहे त्याच्या बाबतीत काही तरतुदी करण्यात आलेले आहेत जसं या कामाच्या तासाच्या बाबतीत करण्यात आलेलं आहे तसंच इतर देखील कामगारांच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये बरेच तरतुदी त्यांच्याकडून जाहीर केल्या जातात त्या सगळ्या सदस्य देशांना मान्य करणं बंधनकारक असतं त्यासोबतच इंडिया इनोव्हेशन इंडेक्स एक दोन हजार एकवीस मध्ये नीती आयोगाकडून बनवण्यात आला होता त्याच्या अंतर्गत सांगण्यात आलं होतं की भारताचा ग्रॉस एक्सपेंडिचर ऑन रिसर्च अँड डेव्हलपमेंट संशोधनावरती भारताचा जो खर्च केला जातो भारतामध्ये जो खर्च केला जातो तो जीडीपीच्या तुलनेमध्ये फक्त पासष्ट झिरो पॉईंट पासष्ट टक्के एवढा आहे वन ऑफ द लोएस्ट इन द वर्ल्ड जागतिक पातळीवरती खूप कमी हे सगळं प्रमाण बघायला मिळतं ही संख्या हे प्रमाण झिरो पॉईंट चौसष्ट टक्के वरती झालं दोन हजार वीस एकवीस मध्ये डिपार्टमेंट ऑफ सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या आकडेवारीनुसार डिपार्टमेंट ऑफ सायन्स आणि टेक्नॉलॉजीने आणखी काही मुद्दे मांडले की रिसर्च आणि डेव्हलपमेंट वर जे स्पेंडिंग आहे प्रायव्हेट सेक्टरचं खासगी क्षेत्राकडून संशोधन आणि विकासासाठी जे फंडिंग दिलं जातं जो शेअर दिला जातो तो एक्केचाळीस टक्के वरती कमी एवढा कमी आलेला आहे दोन हजार वीस एकवीस मध्ये जो दोन हजार बारा मध्ये पंचेचाळीस टक्के होता त्यामुळं इथं जो मुद्दा मांडण्यात आलेला आहे नारायण मूर्ती यांच्याकडून प्रायव्हेट सेक्टरलाच जास्तीत जास्त प्रायव्हेट सेक्टरकडूनच रिसर्च आणि डेव्हलपमेंटवरती कमीत कमी खर्च केला जातो जेणेकरून तिथली प्रोडक्टिव्हिटी तिथली उत्पादकता कमी होते परंतु नारायण मूर्ती यांच्याकडून कामगारांना कामगारांवरती सगळं ते बर्डन टाकण्यात आलेलं आहे की त्यांच्याकडून कशी उत्पादकता कमी आहे इथल्या कामगारांची उत्पादकता कमी आहे त्यांनी जास्तीत जास्त तास कसं काम करणं गरजेचं आहे तो मुद्दा जो मांडण्यात आला आहे तो या आधारे खोडून काढण्यात आलेला आहे की कंपन्यांची जबाबदारी आहे कंपन्यांकडून रिसर्च आणि डेव्हलपमेंट कमी केलं जातं इनोव्हेशन नवीन मशिनरीज कमी आणल्या जातात त्यामुळे उत्पादकता कमी राहते तो एक मुद्दा महत्वाचा इथं उपस्थित करण्यात आलेला आहे हेच जर प्रमाण आपण जपान आणि जर्मनीमध्ये बघितलं तर जपानमध्ये एकोणऐंशी टक्के एवढं प्रमाण आहे रिसर्च आणि डेव्हलपमेंट वरचा जो खर्च केला जातो प्रायव्हेट क्षेत्राकडून तो जपानमध्ये एकोणऐंशी टक्के आहे आणि जर्मनीमध्ये सदुसष्ट टक्के आहे भारतामध्ये तो एक्केचाळीस टक्के एवढा कमी आहे त्यामुळे कंपन्यांनी याच्यावरती काम करणं गरजेचं आहे इंटरनॅशनल लेबल ऑर्गनायझेशनचं कन्व्हेन्शन नंबर एक जे आहे त्याच्यानुसार कामाचे तास नमूद करण्यात आलेले आहेत कन्व्हेन्शन एक एकोणीशे एकोणीस ला जाहीर करण्यात आलं होतं त्याच्या अंतर्गत आठ तास एव्हरेज वर्किंग डे एवढा एक लिमिट एवढी एक मर्यादा सेट करण्यात आलेली आहे तर त्या मर्यादेचं उल्लंघन होईल या गोष्टीमुळं तो एक महत्वाचा मुद्दा इथं नमूद करण्यात आलेला आहे सत्तर तास आठवड्याचे म्हणजे खूप जास्त काम होतं हे जे मर्यादा ठेवण्यात आलेली आहे इंटरनॅशनल ले ले, ले ले, लेबर कडून आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेकडून त्याचं देखील उल्लंघन या गोष्टीमुळे होऊ शकतं तो एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये नमूद करण्यात आलेला आहे त्यानंतर हे आर्टिकल आलेलं आहे ते इंटरनॅशनल लॉ ला घेऊन आलेला आहे भारतामध्ये ज्या फॉरेन कंपनीज येत असतात त्या फॉरेन कंपनीज फॉरेन इन्व्हेस्टर्स जे असतात जे परदेशी कंपनी असतात परदेशी गुंतवणूकदार असतात त्यांना भारतामध्ये जर गुंतवणूक करायची असेल तर त्यांच्यासमोर एक मोठा अडथळा असतो तो असतो भारतातली कर प्रणाली भारतातले टॅक्सेशन तो एक मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा आहे आणि याच्यामध्ये दुसरा एक महत्वाचा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे तो आहे ओईसीडीचा ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट ओईसीडी ऑर्गनायझेशन नेमकी काय आहे तो भाग आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे ऑर्गनायझेशन त्याची स्थापना त्याच्यामध्ये सदस्य असलेले देश आणि त्याचं नेमकं महत्व काय आहे तर तो भाग आपल्यासाठी महत्वाचा आहे ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट वैसीडी त्याचा शॉर्ट फॉर्म आहे या अंतर्गत अडोतीस देश युरोप भागातले अमेरिका हा खंड आणि त्यासोबतच पॅसिफिक भागातले असे अडोतीस देश या संघटनेचे सदस्य आहेत या अंतर्गत जे सदस्य देश असतात त्या सदस्य देशांना आर्थिक धोरण आणि सामाजिक धोरण बनवते बनवण्यामध्ये मदत केली जात असते या संघटनेअंतर्गत त्यांच्या सदस्य देशांना यामध्ये जे सदस्य देश आहेत त्यांच्याकडून जे रिप्रेझेंटेशन होतं त्यांच्याकडून जागतिक पातळीवरचं जे प्रतिनिधित्व केलं जातं ते जवळपास ऐंशी टक्केच्या आसपास आहे सोबतच या ओईसीडी कडून जे विकसनशील देश आहेत जे डेव्हलपिंग कंट्रीज आहेत जे मेंबर्स नाहीत जे सदस्य नाहीत त्यांना देखील सुधारणा करण्यासाठी रिफॉर्म त्यांच्यामध्ये प्रमोट करण्यासाठी सुधारणांना चालना देण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून देखील या ओईसीडी कडून काम केलं जात असतं अशा संघटना आपल्याला प्रिलिप्स असेल मेन्स असेल दोन्हीकडे इम्पॉर्टंट असतात त्यानंतर आणखी एका संघटनेचा उल्लेख आलेला आहे आजच्या द हिंदू मध्ये जे आहे नाटो नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन नाटो खूप दिवस झालं चर्चेत आहे रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून नाटो चर्चेत आहे नाटोचं महत्व संपलं असं गेल्या काही वर्षापर्यंत बोललं जात होतं परंतु नाटोला परत एकदा महत्व प्राप्त झालेलं आहे नाटोचा एकतीसावा सदस्य देश झालेला आहे तो आहे फिनलँड तो देखील ती देखील फॅक्ट तो देखील मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा आहे त्यासोबतच आता नाटो परत एकदा का चर्चेत आलेली आहे त्याचं रिझन आहे कोल्ड वॉर जो पिरियड होता शीत युद्धाचा जो कालावधी होता त्या दरम्यान एक करार करण्यात आला होता त्या करारामधून बाहेर पडण्याचा नाटो करून निर्णय घेण्यात आलेला आहे त्याला पार्श्वभूमी काय आहे रशियाकडून सिटीबीटी करार जो आहे तो सिटीबीटी करारामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता कारण काय रशिया युक्रेन जे युद्ध सुरू आहे त्या रशिया युक्रेन युद्धामध्ये युक्रेनला पाश्चिमात्य देश मदत करत आहेत ते देश जोपर्यंत मदत थांबवत नाही तर तोपर्यंत तो रशिया आपली बाजू सोडणार नाही हा मुद्दा उपस्थित करत रशियाकडून सिटीबीटी करारातून माघार घेण्यात आली होती सिटी करार काय आहे कोणत्याही देशाकडून आंतरराष्ट्रीय पातळीवरती कुठल्याही देशाकडून कुठल्याही ठिकाणी कुठल्याही प्रकारचं न्यूक्लिअर एक्सप्लोजन आण्विक चाचणी कुठल्याही घेण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी म्हणून हा सिटीबीटी करार करण्यात आलेला होता परंतु रशियाने त्याच्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तिथे रशियामध्ये अन्वेक चाचणीतून पुढे घेतल्या जातील तो देखील मुद्दा तिथे उपस्थित करण्यात आलेला आहे नाटोकडून त्याला एक रिएक्शन म्हणून त्याला एक प्रतिक्रिया म्हणून या शीत युद्ध कालावधीमध्ये जी एक सिक्युरिटी ट्रिटी होती एक संरक्षणाच्या बाबतीतला एक करार जो करण्यात आला होता ज्याचं नाव आहे ट्रिटी ऑफ कन्व्हेन्शनल आर्म्ड फोर्सेस इन युरोप ज्याच्या अंतर्गत तरतूद काय ठेवण्यात आली होती की कुठल्याही प्रकारे कोल्ड वॉर रायवल्स जे होते शीत युद्धामध्ये एकमेकाचे विरोधी असलेले जे पक्ष होते त्यांनी कुठल्याही प्रकारे स्वतः एकमेकांच्या ज्या बॉर्डर्स आहेत एकमेकांच्या सीमा आहेत त्याच्या जवळपास कुठल्याही प्रकारे फोर्सेस कुठल्याही प्रकारे सैन्य डिप्लॉय करायचे नाहीत तैनात करायचे नाहीत किंवा जमा करायचे नाहीत या पद्धतीची एक ट्रिटी एक या पद्धतीचा एक तह एक करार करण्यात आला होता त्या करारामधून नाटो आता बाहेर पडत आहे हा करार नोव्हेंबर एकोणीसशे नव्वद मध्ये साईन करण्यात आला होता स्वाक्षरी करण्यात आली होती त्याच्यावरती परंतु रशियाने जे सिटीबीटी मधून माघार घेण्यात आले त्याला एक प्रतिक्रिया म्हणून नाटोने या करारामधून माघार घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानंतर ही न्यूज आलेली आहे कॉंगो मधून डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो त्याचं पहिल्यांदा अगोदर लोकेशन बघून घेऊया त्यानंतर तो मुद्दा नेमका काय आहे ते आपण लक्षात घेऊया डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो त्याचं कॉंगो त्याचं लोकेशन लोकेशन आफ्रिका खंड आहे त्याच्या आजूबाजूला आणखी एक रिपब्लिक ऑफ कॉंगो आहे इकडे सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक आहे सुदान आहे युगांडा आहे टांझीआय आहे रॉंडा आहे बुरुंडी आहे इकडं झांबी आहे आणि इकडं अंगोला आहे लोकेशन इम्पॉर्टंट असतात मॅपच्या अनुषंगाने कॉंगोमध्ये मोठ्या प्रमाणात डिस्प्लेसमेंट मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे त्याची कारणं काय आहेत त्याची पार्श्वभूमी नेमकी काय आहे तो मुद्दा इथं नमूद करण्यात आलेला आहे युनायटेड ची एक संघटना आहे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ मायग्रेशन त्यांच्याकडून अशी माहिती देण्यात आलेली आहे की गेल्या काही दिवसांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये अंतर्गत स्थलांतर जे झालेलं आहे कॉंगोमध्ये ते जवळपास सहा पॉईंट नऊ मिलियन एवढ्या लोकांनी अंतर्गत स्थलांतर केलेलं आहे तिथं रिझन काय आहे तिथे एक रिबेल ग्रुप तिथे एक बंडखोर गट काम करत आहे असं त्याचं नाव आहे त्या रिबेल गटाकडून त्या बंडखोर गटाकडून मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचं स्थलांतर अंतर्गत दुसऱ्या भागामध्ये स्थलांतर करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आतापर्यंत या पार्श्वभूमी काय नेमकी डीआरसी त्याच्यासाठी शॉर्ट फॉर्म वापरण्यात आलेला आहे डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो तिथं एकोणीसशे नव्वद पासूनच एकोणीशे नव्वद असेल शहाण्णव अठ्ठ्याण्णव मध्ये दोन सिव्हिल वॉर दोन नागरी युद्ध देखील तिथं झालेली होती तिथं दोन इथनिक कम्युनिटी आहेत त्यांच्यामध्ये प्रामुख्याने दोन समुदायांमध्ये तिथं संघर्ष सुरू आहे हुतू नावाचं एक एक्स्ट्रीमिस्ट गट आहे त्यांच्याकडून जे मायनॉरिटी त्यांच्याकडून अल्पसंख्या असलेले तुस नावाचा एक गट जो आहे समुदाय जो आहे त्यांच्या विरोधात हिंसाचार व्हायलन्स सुरू आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात हे स्थलांतर बघायला मिळत आहे त्यासोबतच डीआरसीचं सोबत शेजारचा देश जो आहे रॉंडा त्याच्यासोबत देखील संघर्ष सुरू आहे त्याच्या अनुषंगाने देखील मोठ्या प्रमाणात स्थलांतर बघायला मिळत आहे तर अशा ज्या संघटना काम करत असतात असे जे डिस्प्युटेड रिजन असतात असे जे वादातले भाग असतात त्या ठिकाणी ज्या संघटना काम करत असतात त्या संघटनांची नावं आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे राज्यसभा पूर्वमध्ये तसा प्रश्न विचारण्याचा ट्रेंड दिसून आलेला आहे मागे देखील प्रश्न विचारण्यात आला होता इराक सेर या भागामधल्या एका संघटनेबद्दल तसंच या एम ट्वेंटी थ्री या संघटनेचं नाव लक्षात ठेवायचं आहे एम ट्वेंटी थ्री या डीआरसी या देशामध्ये दे काम करते त्याच्यासोबतच एडीएफ अलाइड डेमोक्रॅटिक फोर्सेस म्हणून देखील एक संघटना काम करते त्यासोबतच कोडेको नावाची एक संस्था संघटना देखील तिथे काम करते ठीक आहे तर यासारख्या महत्वाच्या तिथे संघटना आहेत बंडखोर संघटना आहेत बंडखोर गट आहेत यांच्यामुळं अंतर्गत यांच्यामुळं तिथं अंतर्गत संघर्ष सुरू झालेला आहे आणि त्या अंतर्गत संघर्षाच्या कारणास्तव मोठ्या प्रमाणात या भागामध्ये स्थलांतर अंतर्गत स्थलांतर बघायला मिळत आहे रिझन काय आहे तर हा व्हायलन्स हा जो हिंसाचार होत आहे ते एक पहिलं रिझन आहे त्यासोबतच रिजनल टेन्शन प्रादेशिक वाद प्रादेशिक संघर्ष सुरू आहे पॉलिटिकल अनसर्टिटी आहे राजकीय अस्थिरता आहे त्यासोबतच इन्क्लुझिव्ह गव्हर्नन्सची पण कमतरता आहे सर्वसमावेशक असे प्रशासनाची देखील कमतरता तिथं बघायला मिळते यासारख्या कारणांमुळे हे मोठ्या प्रमाणात अंतर्गत स्थलांतरिया डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो मध्ये बघायला मिळत आहे त्यानंतर हा मॅप तो मॅप व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे आजूबाजूचे देश देखील व्यवस्थित लक्ष ठेवायचे आहेत इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिट कशी केली जात असते त्याचे वेगवेगळे फेजेस काय असतात त्याबाबत आलेले एक आर्टिकल आहे याच्यामध्ये काही मुद्दे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत भारताचे पहिले प्राईम मिनिस्टर जवाहरलाल नेहरू हे ज्यावेळी भाकरा नांगल डॅम जे आहे त्या डॅम डॅमला भेट देण्यासाठी गेले होते एकोणीसशे चोपन्न मध्ये त्यावेळी ते त्यांनी या डॅमसाठी एक वाक्य रचना वापरली होती त्यांनी म्हणलं होते की द टेम्पल्स ऑफ मॉडर्न इंडिया आधुनिक भारताची ही मंदिरं आहेत ही जे धरणं आहेत जी बांधली जात होती त्यावेळी मोठ्या प्रमाणात ही आधुनिक भारताची मंदिरं आहेत असं एक महत्वाचं विधान जवाहरलाल नेहरू यांच्याकडून करण्यात आलं होतं आपल्याला माहिती धरणांमुळे मोठ्या प्रमाणात सिंचनाच्या सुविधा सिंचनाचे जे प्रश्न आहेत ते सुटलेले आहेत त्यासोबतच हायड्रोपावर इलेक्ट्रिसिटी बनवण्यासाठी म्हणून देखील जलविद्युत साठी देखील मोठ्या प्रमाणात या डॅमचा या धरणाचा चांगल्या पद्धतीने वापर झालेला आहे त्यामुळे हे स्टेटमेंट खरं ठरलेलं आहे असं देखील आपण म्हणू शकतो आपल्याला माहिती आहे एनर्जी ऊर्जा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये वेगळ्या स्वरूपामध्ये असते जसं की लाईट असेल साऊंड असेल हीट असेल त्यासारख्या फॉर्म मध्ये वेगळ्या स्वरूपांमध्ये ती बघायला मिळत असते या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी आपल्याकडे जी वीज पोहोचवली जात असते ती वीज तीन टप्प्यांमध्ये प्रामुख्याने पोहोचवली जात असते तीन कॉम्पोनंट असतात पहिले तर असतं जनरेशन त्यानंतर असतं ट्रान्समिशन आणि त्यानंतर असतं डिस्ट्रीब्युशन आपण ऐकलं असेल महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये महा जेनको नाव दिलं असतं तर ते जनरेशन कंपनी असते सबसिडरी कंपनी असते गव्हर्नमेंटची त्यानंतर महा डिस्कॉम नाव देखील ऐकलं असेल डिस्कॉम म्हणजे डिस्ट्रीब्युशनची कंपनी असते त्याचं देखील नाव ऐकलं असेल तर या पद्धतीने तीन टप्पे असतात पहिल्यांदा जनरेशन इलेक्ट्रिसिटी वीज बनवली जात असते त्यानंतर ती ती डिस्ट्रीब्युशन सेंटरकडे ट्रान्समिट केली जात असते आणि डिस्ट्रीब्युशन त्या सेंटरपासून पुन्हा प्रत्येक घरामध्ये ती डिस्ट्रीब्यूट केली जात असते तर या पद्धतीने प्रामुख्याने ही तीन टप्प्यामध्ये वीज पोचवली जात असते त्याच्या बाबतीतलं जवाहरलाल नेहरू यांनी केलेलं डॅमच्या बाबतीतलं केलेलं एक उदाहरण हो महत्वाचं विधान ते आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे त्यानंतर भारतामध्ये सिल्क वम भारतामध्ये रेशीम उद्योग जो चालतो त्या रेशीम उद्योगाला घेऊन काही गोष्टी इथं नमूद करण्यात आलेल्या आहेत त्या आपल्यासाठी महत्वाच्या आहेत आपल्याला आहे आपल्याकडं सिल्क जे मिळतं त्या सिल्कला क्वीन ऑफ फायबर्स असं म्हणलं जातं बॉम्बिक्स मोरी नावाचं जे सिल्क मॉत असतं पतंग म्हणून ज्याला ओळखतात पतंग म्हणजे जो आपण पतंग हवेमध्ये उडवतो तो नाही पतंग जो या सिल्कसाठी म्हणून या रेशीम उद्योगासाठी म्हणून जो वापरला जात असतो त्याला मराठीमध्ये पतंग असं म्हणतात आणि इंग्लिशमध्ये सिल्क मॉथ असं म्हणतात रेशीम पतंग ठीक आहे तर बॉम्बिक्स मोरी नावाची एक स्पेसिस असते एक प्रजाती असते त्याच्या आधारे हा सिल्क सगळं बनवलं जात असतं मानवांकडून जवळपास पाच हजार वर्षांपूर्वीपासून चीनचं एक उदाहरण देण्यात आलेलं पाच हजार वर्षांपूर्वीपासून चीन सारख्या ठिकाणी वाईल्ड मॉथ जे असतात रानटी जे पतंग मिळत असतात त्या जंगली जे पतंग मिळत असतात त्यांच्याकडून त्यांच्या माध्यमातून हे सिल्क बनवण्याचं काम गेली पाच हजार वर्ष झालं सुरू आहे त्याचा एक महत्वाचा मुद्दा इथं उपस्थित करण्यात आलेला आहे भारत देखील चीन नंतर या सिल्क मध्ये या रेशीम उत्पादनामध्ये भारत देखील सेकंड लार्जेस्ट प्रोड्युसर दुसरा सर्वात मोठा उत्पादक म्हणून या सिल्क क्षेत्रामध्ये रेशीम क्षेत्रामध्ये काम करतो केटर पिलर्स किंवा ज्यांना सिल्क वर्म्स असं म्हणलं जातात या सगळ्या स्पेसिस ज्या असतात त्या प्रामुख्याने मलबेरी प्लांट्स वरती जगत असतात त्याचं जिनस नेम आहे मोरुस तर ठीक आहे तर हे तंतू जे आपल्याकडं आपल्याकडं रेशीम तंतू जे आपल्याला बघायला मिळतात त्याच्या आधारावरती हे प्रामुख्याने जगताना आपल्याला बघायला मिळतात हे जे वाईल्ड स्पेसीस ज्या आढळतात त्या वाईल्ड स्पेसिस पेक्षा ज्या डोमेस्टिकेटेड स्पेसिस असतात ज्या घरगुती स्पेसिस असतात ज्या डोमेस्टिकेट केलेल्या असतात त्या लार्ज असतात त्यांची साईज जास्त असते आणि त्यांच्याकडून मिळणारं जे सिल्क असतं जे रेशीम असतं त्याची क्वालिटी देखील चांगली असते तो देखील एक महत्वाचा मुद्दा इथं उपस्थित करण्यात आलेला आहे हे जे मलबेरी प्लांट्स असतात ज्याला तुतीचं झाड असं म्हणलं जातं तुतीचं रेशीम असं म्हणलं जातं तो, तो एक भागा या सगळ्या गोष्टीमध्ये महत्वाचा असतो वाईल्ड सिल्क त्याच्यामध्ये कोणकोणत्या स्पेसीचा समावेश होतो तो मुद्दा देखील इथं नमूद करण्यात आलेला आहे मोगा आहे तसर आहे आणि इरी सिल्क आहे नॉन मलबेरी सिल्कचा प्रमाण इथं नमूद करण्यात आलेलं आहे तीस टक्के एवढं जे सिल्क जे रेशीम बनवलं जातं जे उत्पादन घेतलं जातं भारतामध्ये त्याच्यामध्ये नॉन नॉन मलबेरी सिल्कचं प्रमाण तीस टक्के एवढं आहे नॉन मलबेरी सिल्क म्हणजे तुती रेशीम सोडून इतर माध्यमातून मिळवलं जाणारं जे सिल्क आहे जे रेशीम आहे ते तीस टक्के आहे आणि इतर जे सत्तर टक्के आहे ते सगळं हे तुती रेशीम आपल्याला ती बघायला मिळतं तुती रेशमीचं उत्पादन भारतामध्ये आपल्याला बघायला मिळतं यासारख्या तुती रेशमीमधून मिळणारं जे रेशीम असतं ते स्मूद असतं ते चांगल्या पद्धतीचं असतं आणि त्याचे धागे जे असतात ते लांब देखील असतात लॉंग देखील असतात त्यामुळे त्याचे ते फायदे इथं नमूद करण्यात आलेले आहेत तर आपल्यासाठी काही प्रमाणात यातले मुद्दे महत्वाचे असतात सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने असेल किंवा एग्रिकल्चर सेक्टरच्या दृष्टीने असेल त्यानंतर ही एक इमेज आलेली आहे आजच्या द हिंदू मध्ये त्याच्यामध्ये त्या इमेजमध्ये ही इमेज दाखवण्यात आलेली आहे ती आहे क्लुचे वोल्कॅनो जो रशियामधला एक हायएस्ट वोल्कॅनो मानला जातो युरेशिया जो भाग आहे युरोप आणि रशिया युरोप आणि आशियाचा जो भाग आहे कंबाईंड भाग तो युरेशिया म्हणून ओळखला जातो तर युरेशियाचा टॉलेस्ट ऍक्टिव्ह व्होलकॅनो म्हणून हा वोल्कॅनो हा ज्वालामुखी ओळखला जातो आणि एकूणच जगभरातला काही टॉलेस्ट वोल्केनोपैकी पैकी ऍक्टिव्ह हा एक हायेस्ट वन ऑफ द हायएस्ट म्हणून ओळखला जातो रशियामध्ये त्याचं इरप्शन झालेलं रशियामध्ये तो ज्वालामुखीचा उद्रेक झालेला बघायला मिळत आहे नाव लक्षात ठेवायचं आहे आणि युरेशिया भागातला टॉलेस्ट ऍक्टिव्ह वोल्केनो आहे सक्रिय असा वोलकॅनो आहे त्यामुळं हा मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा आहे तर आजच्या सेशनमध्ये आपण इथेच थांबतोय भेटूयात नंतरच्या सेशनमध्ये त्या दिवसाच्या इम्पॉर्टंट न्यूज सोबत धन्यवाद